नमस्कार. 15 सप्टेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल या वर्ल्ड न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूयाच्या ठळक घडामोडी. डोंगरकोठा येथील कला वाणिज्य व कम्प्युटर ॲप्लिकेशन महिला महाविद्यालयामध्ये शनिवारी विद्यार्थिनींना करिअरविषयी मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. सानेगुरुजी विद्यालयामध्ये विद्यार्थिनींना आरोग्यविषयी मार्गदर्शनचा कार्यक्रम किशोरी उत्कर्ष मंचच्या वतीने पार पडला. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलं. सानेगुरुजी विद्यालयातीलच शिक्षक केतर कर्मचाऱ्यांची भरती अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली असून आता मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे. शहरातील बारी समाजातील गुणवंतांचा गुणगौरव कार्यक्रम रविवारी येथील बाजार समितीच्या सभागृहामध्ये नामदार हरिभाऊ जावळे व खासदार रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत पार पडला. शहरात बाबानगर भागात कुस्तीची आम दंगल मोठ्या उत्साहात पार पडली. पेहरांच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी ही कुस्त्याची दंगल पार पडते. येथे मध्य प्रदेश, हरियाणा व पंजाब येथून मल्ल कुस्तीच्या आखाड्यात आले होते. मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांनी थकीत पेमेंटकरिता उपोषण सुरू केलं असून नामदार हरिभाऊ जावळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मधुकर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा ऊस उत्पादकांचा पेमेंट मिळत नसल्याच्या गोंधळामध्ये सर्व विषय मंजूर करून पार पडली. कमर, गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अथर्व हर्बल्स का वॉक इजी. अमेजॉन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध. संपर्क क्रमांक 9373308360. ऐकूया आता सविस्तर घडामोडी. येथील साने गुरुजी विद्यालयामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अवैधरित्या भरती केल्याचं चौकशी अहवालात निष्पन्न झाले असून जिल्हाधिकाऱ्यांनी ही भरती अनधिकृत ठरवत मुख्याधिकाऱ्यांना पत्र काढत या सर्व हजर केलेल्या कर्मचाऱ्यांना कमी करून तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावा अशा सूचना केल्या आहेत. त्याचप्रमाणे मुख्याध्यापक वाघ यांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून तुमच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये असा दम भरला आहे. तर या प्रकरणामध्ये तक्रारदार नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष अतुलभाऊ पाटील, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष राकेश कोलते सह सर्व विरोधी गटातील नगरसेवकांनी तक्रार केली होती, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. तर मुख्याध्यापकांनी एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी ही भरती अवैध ठरवली असताना देखील उपसंचालकांकडे या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव पाठवला असून हे प्रकरण अतिशय गंभीर असून त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली जावी अशी मागणी आता अतुल पाटील यांनी केली आहे. तेव्हा शिक्षण क्षेत्रामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. डोंगरकोठरा येथील कला वाणिज्य व कम्प्युटर ॲप्लिकेशन महिला महाविद्यालयामध्ये शनिवारी विद्यार्थिनींना करिअरविषयी मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप भोळे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये ग्रंथपाल प्राध्यापक अरविंद कुरकुरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संदीप पाटील सोनोने यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींना आगामी भविष्यकाळामध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी केली पाहिजे, त्याचप्रमाणे सरळ सेवा भरतीची तयारी कशी केली पाहिजे आणि आपल्या स्वतःच्या करिअरकडे कशा पद्धतीने आपण लक्ष दिलं पाहिजे याबद्दल त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. तर या कार्यक्रमामध्ये त्यांनी डॉक्टर भारुळे यांची प्रेरणा विद्यार्थिनींनी घेतली पाहिजे हे त्यांना सविस्तर समजून सांगितले. तर या कार्यक्रमामध्ये नियोजनबद्ध अभ्यासाचा देखील मुद्दा त्यांनी उपस्थित केला. नगरपालिका संचालित सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये किशोरी उत्कर्ष मंचच्या समितीच्या वतीने विद्यार्थिनींना आरोग्यविषयी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये ग्रामीण रुग्णालयाचे ICTC केंद्राचे वसंतकुमार सदानशिव यांनी देखील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. आरोग्यविषयी त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तर या कार्यक्रमामध्ये आरोग्य सेविका वैशाली बैरागी, संगीता राऊत, पूनम सोनोने यांनी देखील विद्यार्थिनींना लसीकरण व आपल्या बदलत्या ऋतूमध्ये कशा पद्धतीने आरोग्याची काळजी घेतली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये मुख्याध्यापक प्राध्यापक SR वाघ, उपप्राचार्य प्राध्यापक AS इंगळे, किशोरी उत्कर्ष मंचच्या प्रमुख ज्योती वाघ यांची देखील उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आणि पर्यवेक्षक MK पाटील होते. तर या कार्यक्रमामध्ये इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थिनींना सर्व बाबींमध्ये मार्गदर्शन करण्यात आलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोरी उत्कर्ष मंचच्या ज्योती वाघ यांनी केले, तर आभार उपशिक्षक BT सुरवाळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षिका दुर्गा ठाकरे, माधुरी चौधरी, प्राध्यापक PG बळगुजर, मुकेश कोळी आदींनी परिश्रम घेतले. सामाजिक प्रगती जर करायची असेल तर विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाची कास धरावी व स्पर्धा परीक्षेसाठीची तयारी करावी. तसेच
समाजातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या पाल्यांना उच्च शिक्षित करण्यासाठी देखील पुढाकार घेतला पाहिजे, असं प्रतिपादन नामदार हरिभाऊ जावळे यांनी केले. ते बारी समाज मित्र मंडळाच्या वतीने समाजातील गुणवंतांचा गौरव कार्यक्रमामध्ये रविवारी बोलत होते. या कार्यक्रमाचं आयोजन बारी समाज मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्येच गुणवंतांच्या गौरवासह महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले नामदार हरिभाऊ जावळे यांचा देखील सामाजिक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीमध्ये खासदार रक्षाताई खडसे, नगराध्यक्ष सुरेखा कोळी, बाजार समितीचे सभापती भानुदास चोपडे, नियोजन समितीचे सभापती हिरालाल चौधरी, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष विलास चौधरी, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुलभाऊ पाटील, बाळू फेगडे, उमेश फेगडे, व्यंकटेश बारी, सुनील बारी, निलेश बारी, सुरेश बारी, अरुण बारी, गोकुळ बारी व बारी समाजातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी गुणवंताचा गौरव करताना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. भाऊ एक मिनटं, एक मिनटं भाऊ, एक मिनटं थांबून घ्या. हर्षिका बापूराव पाटील इथं सत्कार अतुल भाऊ पाटील यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. हर्षिका बापूराव पाटील शहरातील बाबानगरमध्ये पेहरण शरीफ निमित्त कुस्त्यांची दंगल रंगली होती. या कुस्त्यांच्या आम दंगलीमध्ये भाग घेण्यासाठी मध्य प्रदेश, पंजाब, त्याचप्रमाणे हरियाणा या भागातून मोठ्या प्रमाणावर मल्ल या कुस्तीच्या दंगलमध्ये भाग घेण्यासाठी दाखल झाले होते. तर ही दंगल सायंकाळी 4:30 सुमारास सुरू झाली. तर बघ्यांची हजारोच्या संख्येने या ठिकाणी गर्दी होती. तर या ठिकाणी शहरातील मल्ल मुका पहलवान यांनी 40 मल्लला अर्धवट झालेल्या सामन्यामध्ये चित केलं. वास्तविक हा अर्धवटच सामना सुटला, कारण 40 मल्लला पायाला दुखापत झाल्यामुळे त्याने पराजय स्वीकारून घेतला. तर त्याचप्रमाणे विविध स्पर्धा रंगल्या होत्या. या स्पर्धेमध्ये भुसावळचे प्रभारी माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांचे चिरंजीव धीरज चौधरी यांनी उपस्थित देऊन उपस्थितांना शुभेच्छा दिल्या व या सर्व मल्लांना कुस्ती दंगल व आयोजकांना त्यांनी भेट देऊन आयोजनाच्या संदर्भामध्ये शुभेच्छा दिल्या. तर या कुस्तीच्या आखाड्यामध्ये पंच म्हणून रशीद पहलवान यांनी, मुश्ताक पहलवान यांनी काम पाहिले. तर आयोजनामध्ये अय्यूब खान, त्याचप्रमाणे रशीद पहलवान, सईद खान, शकील खान व अल्ताफ खान यांनी परिश्रम घेतले. कायदा व सुस्थेच्या दृष्टीने या ठिकाणी पोलीस निरीक्षक रविकांत सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र खैरनार, सईद असलम खान व पोलीस कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.
मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी कामगार यांनी आणि वाहतूकदारांचे थकित पेमेंटमुळे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. तर या उपोषणकर्त्यांची नुकतेच रविवारी आमदार हरिभाऊ जावडे यांनी भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा करून या संदर्भात तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तर या चर्चेच्या वेळी त्यांच्यासोबत नियोजन समितीचे सदस्य हिरालाल चौधरी, सुरेश धनके, हर्षल पाटील, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, राकेश फेगडे, लहू पाटील, महेंद्र कोळी, योगेश साळुंके सह शेतकरी बांधव उपस्थित होते. मधुकर सहकारी साखर कारखान्याचा 45वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी थोड्या वादग्रस्त वातावरणामध्ये पार पडली. मात्र सर्वांची समजूत काढून चेअरमन शरद महाजन यांनी सर्व विषय मंजूर करून घेतले. सर्वात प्रथम आमदार हरिभाऊ जावडे व माजी आमदार सिद्धार्थ चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये अनेक मान्यवर शेतकऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला व प्रोसिडिंग वाचून दाखवण्यात आलं. तर या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी राकेश फेगडे, विजय प्रेमचंद पाटील, गोवर्धन बोरोले, रजनी कोळंबे, पुंडलिक पाटील, एकनाथ नेमाळे सह आदी शेतकऱ्यांनी थकीत असलेले पेमेंट मिळण्याबद्दल विचारणा केली. तर जोपर्यंत या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत सभेचे कामकाज होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी केली व यामुळे गोंधळ उडाला होता. मात्र सर्वांच्या मध्यस्थीने या ठिकाणी राज्य शासनाकडे थकहमीसाठी प्रस्ताव पाठवल्याचं सांगण्यात आलं. आमदार गिरीश महाजन, आमदार हरिभाऊ जावडे, माजी आमदार श्रीदादा चौधरी यांच्या मार्फत संचालक मंडळ सातत्यानं प्रयत्न करत असल्याने FRP ची कायद्यानुसार रक्कम ही शेतकऱ्यांना दिलीच जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलं. तेव्हा जाऊन शेतकरी शांत झाले व मोठ्या वादानंतर देखील सर्वच विषय या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये मंजूर करण्यात आले. समोर मांडला त्यांनी त्याला बोनस वगैरे देऊन कागद ग्रहण केलेला आहे. मला असं वाटतं त्यांनी त्याच मुद्द्याला आधारित राहून हा लवकरात लवकर तिथे सोडावा या बाबतीत माननीय शिरीष चौधरी आणि माननीय आमदार हरिभाऊ जावडे यांचा गाळा अभ्यास आहे. त्यांनी संचालक मंडळाला तशा सूचना कराव्या आणि मागणी ठीक करण्यासंदर्भात त्या ज्या काही दिशा आहेत माननीय पंकजताई मुंडे या मंत्री असून सुद्धा त्यांना या गोष्टीसाठी सामोरं जावं लागलं होतं आणि त्यांच्या कारखान्यांना याच मार्गक्रमणातून मॉर्गेज गिफ्ट करून संचालक मंडळाचा मॉर्गेज गिफ्ट करून पैसे मिळालेले आहेत. मी शेतकरी म्हणून बोलतोय मला कुठलंही यात राजकारण नाही. मी आमच्या स्वतः मंत्री साहेबांचं मला सांगितलं आहे की त्यांना सुद्धा या अडचणी आहेत. पक्षाला कुठेही अडचण नाही. सर्व पक्षीय नेते आपले काम करतायत काम करत नाही अशातली त्यांनी वेळोवेळी मी येऊन कारखान्यात भूमिका समजून घेतलेली आहे. त्यांच्याकडनं जाणून घेतलेली आहे की पैसे का मिळत नाही. बरोबर मित्रांनो अडचणी भरपूर आहेत. अडचणी नाहीत असा आपला कारखाना उत्तम हेतू पुरस्कार संचालक मंडळ कर्ज देत आई विषय कारण मी जे मार्ग सांगितलं संचालक साहेब या भावनात्मक सफाई करून द्या आणि हेच म्हणणं आपण किती दिवस करणार आणि तुम्हाला मागणी अपेक्षित करून लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पैसे मिळावे हीच आपणास विनंती. मागणी गीत केल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही. कोट्यावरून अरुण दादा आपण माझ्याकडे चाललं आपण त्याने वक्त्यात मांडलेलं ते भागवत दादा आपण मागणी प्लीज केल्याशिवाय हा विषय सॉल्व होणार नाही आणि मागे लवकरात लवकर शेतकऱ्यांचे पैसे मिळावे ही विनंती. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह. आपली रजा घेतो. धन्यवाद.